नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत आणि आपण दररोज आता याच ठिकाणी बसून यूट्यूबवरती आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत आणि इथूनच आपण आपला प्रवासही चालू करणार आहोत आणि आता आपण दुपारच्या टायमाला आलेलो आहोत. 2:30 वाजलेले आहेत आणि जेवण वगैरे करून आत्ताच झालं. थोडासा आराम वगैरे करून आपण परत आपल्या रिक्षाधंद्यावरती जाणार आहोत. तर आजचा विषय असा आहे की बोईसर या क्षेत्रामध्ये ओला आणि उबेर ने रिक्षा चालतात का. तर सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो आहे की बोईसर शहरामध्ये न ओला न उबेर या कोणत्याच कंपन्याची सर्विस आपल्या बोईसर शहरामध्ये उपलब्ध नाही आहेत आणि ती उपलब्ध नसल्याकारणाने आपल्या रिक्षाचालकांना त्याच्यामार्फत भरपूर पॅसेंजर मिळाले असते. चांगली या ठिकाणी असलेल्या स्थानिक लोकांना आणि इथल्या स्थानिक लोकांना आणि गावातील लोकांना भरपूर चांगली सुविधा देता आली असती. पण ओला उबेर या ज्या कंपन्या आहेत त्या आपल्या बोईसर शहरामध्ये अवेलेबल नाही आहेत. त्यांचं सर्विस अवेलेबल नाही आहे आणि या क्षेत्रामध्ये मीटरनेही रिक्षा वगैरे चालत नाहीत आणि आपण या ठिकाणी फक्त शेअरिंग भाडं बोईसर शहरामध्ये रिक्षाचालक आकारतात आणि इकडे बोलीभाडं आहे. जर आता आपल्याला 3 किलोमीटर लांब जायचं असेल तर 3 किलोमीटरला आपण 50 रुपये ते 60 रुपये बोलीभाडंप्रमाणे आपण आकारत असतो. 50 रुपये ते 60 रुपये. आणि जर तेच मीटरने वगैरे तुम्ही जर गेले तर तेच मीटरने तुम्हाला कमीत कमी 30 ते 35 रुपये ते 36 रुपये भाडं मीटरने आकारलं जातं. पण आपल्याकडे शेअरिंग भाडं असल्याकारणाने आणि बोली भाडं असल्याकारणाने या ठिकाणी रिक्षावाल्यांचा धंदा चांगला जोरात होत असतो आणि शेअरिंगमध्ये जास्त रिक्षावाल्यांचा धंदा कवर होत असतो. कारण की जास्त पॅसेंजर शेअरिंग प्रमाणे आपण रिक्षात बसवत असतो आणि जर 3 किलोमीटरला 15 रुपये जर शेअरिंग भाडा असेल तर 4 पॅसेंजर आपण शेअरिंगमध्ये नेत असतो. तर त्या 4 पॅसेंजरच्या प्रमाणे आपलं 60 रुपये भाडं होत असतं. तर येऊन जाऊन जर तुम्ही बघितलं तर 60-60 120 रुपयाची ट्रीप या ठिकाणी पडत असते. आणि जर दिवसाला जर तुम्ही 120 रुपयाच्या ट्रीपप्रमाणे जर तुम्ही 5 ट्रीप जर मारल्या तर नाही म्हटलं तरी 580-560 रुपये एवढ्याप्रमाणे आपलं धंदा होत असतो. तर आपण शेअरिंगप्रमाणेच आपल्या गाडी या ठिकाणी गाडी चालते आणि आमच्या इकडे तारापूर MIDC असल्याकारणाने त्याच्यामुळेही धंदा चांगला या ठिकाणी जोरात होत असतो. अपेक्षेप्रमाणे चांगला धंदा आहे आणि पहिल्या जर 2-2500 रिक्षा या क्षेत्र या भागात होत्या, आता 8-9 हजार रिक्षा येऊनसुद्धा रिक्षाच्या धंद्यावरती कसलाच परिणाम झालेला नाही आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला. चला थांबूया आपण व्हिडिओ.